रंगपंचमी के दौरान रनावन में खिलने वाले पलास का पेड़ बहुतों का ध्यान खींच रहा है। इसी तरह बोधवाड़ में कार्यक्रम के लिए आई राष्ट्रवादी पार्टी की नेता रोहिणी खड़से ने भी इन पेड़ों और फूलों का प्रलोभन का विरोध नहीं कर सकी। इस दौरान उन्होंने अपनी गाड़ी रोक कर पलाश के पेड़ों और फूलों के बारे में बेहद खूबसूरत जानकारी दी। उन्होंने इस बात पर भी बल दिया कि रंग पंचमी पर रासायनिक रंगों के स्थान पर प्राकृतिक रंगों के प्रयोग करना अत्यंत उपयुक्त होगा। ही पळसाची फुले आहेत, जरा या सुंदर नारंगी कलरची जी फुलं आपण इथे बघू शकतो, ह्या फुलांना जर आपण वाळवलं आणि वाळवल्यानंतर जेव्हा ही पानं आपण पाण्यामध्ये टाकू तेव्हा त्याचा एक वेगळा नारंगी असा कलर येतो आणि त्या कलरमध्ये आपण ज्या दिवशी रंगपंचमी करतो तर त्या रंगपंचमीच्या दिवशी हा नॅचरल म्हणजे नैसर्गिक कलर म्हणून आपण वापरतो। आम्ही लहानपणापासून हा नैसर्गिक कलर म्हणून ह्या पळसाच्या पानांचा फुलांचा वापर करतोय। ह्याला आयुर्वेदिक पण खूप फायदे आहेत। ह्याची जर फुलं आपण पाण्यामध्ये टाकून त्यातने आंघोळ केली तर आपल्याला जे त्वचेचे रोग असतात ते रोग देखील नाहीसे होतात असं आयुर्वेदामध्ये त्याचा उल्लेख आहे। ह्याचा बियांचा देखील आयुर्वेदामध्ये वेगळा वापर केला जातो आणि त्याचबरोबर जी पळसाची पानं असतात त्या पळसाच्या पानांचा देखील म्हणजे जुन्या काळामध्ये किंवा आताही पत्रावळे म्हणून म्हणजे जेवणाचं पान म्हणून त्याचा वापर केला जात होता। आता बऱ्यापैकी ती कमी प्रमाणामध्ये आता ती पानं मिळतात पण अजूनही पित्र असतील किंवा असे काही म्हणजे ठिकाणं आहेत किंवा अशा काही पर्टिक्युलर ठिकाण वेळेस त्या पत्रावळ्यांमध्ये जेवण आजही वाढलं जातं। आज तुम्ही बघू शकता की या झाडावरती म्हणजे ह्या सीझनमध्ये एकही पान या झाडाला नाही आहे, अख्खं फुलांनी हे झाड बहरलं आणि हे जेव्हा फुलांचा सीझन संपतो तेव्हा याला सगळे पानं येतात आणि त्या पानांपासून पत्रावळ बनवली जाते। आणि आमच्या तर मुक्ताईनगर ते बोधवड ह्या रस्त्यावरती आपल्याला अशी असंख्य झाडं बघायला मिळतील ह्या पळसाच्या फुलांची आणि ह्याचं सुंदर हा नारंगी कलर आपल्याला खरंच भुरळ घातल्याशिवाय आपण राहूच शकत नाही आणि आपण ते फुलं थांबून तोडल्याशिवाय पण आपलं मन भरत नाही, एवढं हा सुंदर कलर आणि ही सुंदर फुलं आहेत। आणि नक्कीच याचा नैसर्गिक कलर म्हणून तुम्ही ह्या रंगपंचमीला वापर करा, एवढंच मी आवाहन करते। जेणेकरून तुमच्या मुलांसाठी जर तुम्ही